मानव समाचार मानवता के हक में। चांदवड शहरात हजारो लाखोच्या संख्येमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरत राष्ट्रीय मार्ग 3 वरती शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले। आज नाशिक शहरातील प्रमुख शहर म्हणून चांदवडची कांदा उत्पादक म्हणून ओळख आहे। आज शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध हे आंदोलन केलं। शेतकऱ्यांचं नेतृत्व करतानाही तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहामध्ये शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कांदा निर्यात बंदी लवकरात लवकर उठवावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करताना शरद पवार साहेबांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्यास भाग पाडावे, असं आंदोलन उभं केलं जाईल असा विश्वास दिला। की तुम्ही निर्यातचे उल्लंघन करता, तुम्ही उल्लंघन करता त्यामुळे आमच्या देशाचे आरोप होत जाईल आणि आमच्या देशात आरोप नाही झाली तर आमच्या देशाच्या जनतेच्या शिव्या आम्हाला खाली असतात। तुम्ही भरोसाचे भरोसादार व्हा आणि तुमच्या मालकी आज याचा अर्थ आहे की हिंदुस्थानचे भारत हा रिलायबल एक्सपोर्टर म्हणून त्याचा नावलौकिक व्हायला हवा आहे आणि तो व्हायचा असेल तर अशी धोरणं मधीमधी बदलणं हे योग्य नाही। त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला द्यावी लागते आणि त्याही घेतल्या द्या। कांदा उत्पादक आणि कांदा व्यापारी या दोघांना द्यावी लागते। त्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत गंभीर परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। आज हे फक्त कांदा फक्त धोरण असं नव्हे, मगाशी मी बोलताना सांगितलं की या देशामध्ये जी आजकाल सुरू झाली त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार माझ्या हातात होता पण ते आम्हाला सोडून गायब झाले आणि त्यामुळे त्या गोष्टीत मी आता काही करू शकेल। आता मूळ मागणी आपली निर्यात बंदी उठवणी हीच आहे का? तशी एक असं नव्हे, ही तर आहे पण याच्याबरोबर अनेक ठिकाणी या अतिवृष्टीच्यामुळं कांद्याचं जे रोप आहे हे लावलेलं असतात तर ते रोपसुद्धा कुजलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या भागात नुकसान झाले आणि याच्यावर हा जो इथे प्रश्न सांगितला, द्राक्षाचा प्रश्न सांगितला आणि अतिवृष्टीचा प्रश्न सांगितला, हा प्रत्येक प्रश्न शेतकऱ्याचं जीवन अस्वस्थ आणि उद्ध्वस्त करणार आहे। अशा वेळेला सगळ्यांनी त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे तेवढं एक कमी कार्यक्रम आमचा आहे। काही करत असतील त्याचं घरच असेल तर त्याच्यामध्ये मी काही बोलणार नाही, घरच चांगली गोष्ट आहे। पण हा आता ही सगळे जे काही सुस्थ राज्य सरकार ते इतकं नुकसान झाल्याच्या नंतर आणि तो शेतकरी अस्वस्थ आहे हे जाणून घेण्याची जबाबदारी असताना त्याच्यात त्यांनी हवा तेवढा गती दाखवलेली नाही ही गोष्ट आकारण्यात असते। साहेब, हे निर्यात बंदी वारंवार केली जाते किंवा निर्याती संदर्भात धोरण धडधड वृत्तीचं आहे त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर भारताचा परिणाम होतोय। इतर जे देश आहेत जे आपले प्रतिस्पर्धी आहेत तर त्यांच्या मालाला जास्त उठाव मिळतोय। दोन गोष्टी आहेत, नवीन